सो मायनिंग जाय पण धुल्ल नका, ट्रक जाय पण आवाज नका, आवाज नका, कसे जातलं असे विचित्र एक तांगडे असा ते लोकांचे. असं एक त्यांचं त्या बायलेने प्रश्न उपस्थित केला असा, तो अतिशय बरोबर असा. आणि हे नावेलीचे कदाचित बायलेने, नावेली ही अशी पंचायत असा जिची फक्त 11 square kilometers एरिया असा, आणि नावेली जे असा ते मोठ्या प्रमाणात कोमुदार जमीन असा, आणि सगळ्यो इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या नावेलीन झाल्या, इन्क्लुडिंग मायनिंग, मायनिंगचे ट्रान्सपोर्टेशन आणि इंडस्ट्रियल जे डेव्हलपमेंट वगैरे जो असा तो सगळं चाललं असतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असं झालं असतात त्या लोकांच्या खातीर की ती म्हणतात ते भुरग्यांचे प्रश्न असा हे खरे असतात, आरोग्याच्या प्रश्नाचा हे खरे असतात. पण आम्ही ज्यांना तुम्ही रस्ते बाकीचे म्हणतात ना, त्यांना बेसिक फंडामेंटल म्हणजे राईट टू लिव्ह त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही. आरोग्य, भुरग्यांचे आरोग्य ह्याचेर जो अभ्यास जावपा जाय तो अजूनपर्यंत इतक्या मोठे राजकारण घडून सुद्धा, निवडून येऊन सुद्धा सगळे 3 आमदार असताना सुद्धा ह्या दिवचली मतदारसंघात ह्या लोकांचे आरोग्य कसे असा ह्याचेर अजूनपर्यंत गंभीरपणान कोणूच विचार करिना. ओके, सांगा सांगा. हो विषय जो असा पळय तो प्रत्येकाक जाणीव झाल्या, गांभीर प्रत्येकाक असा, पण तो पूर्ण मिटचो असो लोकांना दिसता. आता खाण विभाग जे लोक असा पळय ते आंदोलन करतात, त्यांना उदक मिळणा, अपघात जातात, लोक मरतात, परत आवाज प्रदूषण बी सगळे हे समस्या आहात. आणि ज्यांना आंदोलन करतात नी त्यांना एक 2 दिवस खाण बंद दौरतात, आणि मागीर किती मला रोजगार जाय, माझे ट्रक लावू जाय, माझं का आणि हे मिळू जाय ते मिळू जाय असे म्हणतात. मागीर खाण उद्योग जे आहात पळय ते उद्योगपती किती म्हणतात की ह्यांना हे दिले की मागीर पुरो, त्यामुळे ही समस्या दूर जाऊ शकना. 1980 साला पासून त्याच्यानंतर सगळे कंपनीचे मायनिंग असले, सगळे व्यवस्थित चालू असले. केन्ना झालं ज्यांना भायले लोकांनी येऊन हंगासर मायनिंग घेतल्यो, खणपाक सुरुवात केले, बे त्यांनी 2 crore त्यांच्यानी ऑलरेडी भायर केलो, कोणाक गव्हर्नमेंटाक रॉयल्टी ना, कोणाक काय कळना. कळ पण उपाय, उपाय सांगा. उपाय इतलोच की हे मायनिंग जे आहा काय ना, ते मायनिंगाक सगळ्या लोकांनी बसून ते उपाय करपाक जाय, आणि खाली ते मायन ओनर त्यांना आपोवंक जाय, गव्हर्नमेंटा बरोबर बसपाक जाय, आणि कसे व्यवस्थित जातले काय आता ते सांगपाक भयंकर कठीण आहे. आणि त्याका लागून गव्हर्नमेंटाकडे आम्ही हे करपाचे बाबा कसे करपाचे, याची गव्हर्नमेंटने हे करपाचे. खनिज उद्योग जो आहे पण तो लिमिटेड, केन्ना ते केन्ना सोपतलोच, त्यामुळे हांचे ह्या हेतू गुंतलेले उद्योगपती जे आहे पण त्याने पर्यायी व्यवस्था औद्योगिक वसाहत या मोठे प्रमाण निर्माण करू जाय, आणि पर्यायी जे आहे पण रोजगार जो आहे तो निर्माण जर करीत नाही, हितूतल्या काही समस्या हळूहळू कमी. पण याच्या खातीरच राजकारणातले जे आता आम्ही म्हणतात, आता मतदार राजा आम्ही म्हणतात ना, कार्यक्रमच म्हणतात राजा. ह्या एका 238 square kilometers एरियेसून 3 आमदार वयतात, 90 lakh लोकसंख्या आता 1 lakh असली, ह्या लोकांचे मूलभूत प्रश्न त्या भोवतालच्या परिसरातले मूलभूत प्रश्न सोडोवपा खातीर 3 आमदारांक विचार करपाची इच्छा जायना आतापर्यंत, ही सगळ्यात व्हडली ह्या दिवचलेचे तालुक्याची शोकांतिका आणि तिनय मतदारसंघाची शोकांतिका. सो आयच्या परिस्थिती भीत तुम्ही सांगतात तातूंतल्यान एकूच गजाल की मायनिंगातल्यान जे प्रश्न तयार झाले असतात त्या प्रश्नाची किती उपाय असतात ते घेऊन जे लोक तुमच्या मनात येतात ताका लोकांनी मत दिवपाक जाय, आणि ते उपाय आता उमेदवारांनी चितपाची गरज असा या इलेक्शनाक, नाजाल्यार लोकांनी त्यांना परत धाडपा जाय. करेक्ट, सामके सामके. याचे कारणच असे असा की तुम्ही एकदा रिजनल प्लॅन तयार केलो, ह्या रिजनल प्लॅनान किती असा माझ्या मतदारसंघात ज्या लोकां खातीर अपायकारक असा, एका आमदारान त्याचेर विचार केलो, एकट्याने विचार करू ना, त्याच्यामुळे प्रश्न. आता उमेदवारांक विचार करपाक जाय, उमेदवारां परस तुमकां विचार करचो पडटलो, मतदारांक विचार करचो पडटलो, जाल्यारच कितें जावपाक शकतलें, नाल्यार काय जावचें ना, परत येरे माझ्या मागल्या सामके, आणि परत तेच जातलें, ही परिस्थिती जातली. मागीर दिसता कोण तरी फोन करतलो मायनिंगाच्या तातूंत मुखार डिस्कशन करपाक जाता. आमी एक ल्हानसो वेवसायीक विसव घेऊया आणि मागीर परत येऊया, एक ल्हानसो वेवसायीक विसव घेतात आणि परत येतात तुमचे कडेन. आनी एक 2 points आमचे उदय परबान हाडिल्ले आसात ते आमी आयकतले, ताजे नंतर रोखडेच आम्ही फोनाच्यो लायनी उक्ती करतल्यो. साधारण म्हाका दिसता 6:15 to 6:30 हाजी मदीं फोनाच्यो लायनी उक्ती जातल्यो. तुम्ही तुमच्या फोनाचेर फोन करपाचो तुम्ही लक्षात दवरात. 2904442904445 हे 2 numbers असतले, ह्या दोन्ही नंबराचेर फोन करत आम्ही घेतात एक ल्हानसो व्यावसायिक विसव. पळयत रावात प्रुडंट मिडियाचो मतदार राजा. नमस्कार आणि येऊकार तुमकां प्रुडंट मिडियाच्या आमच्या सत्ताग्रहाच्या विधानसभा वेंचणुकेच्या कार्यावळीतली महत्वाची लाईव्ह कार्यावळ मतदार राजा. आणि आयचो मतदार राजा आम्ही डिस्कस करतात दिवचली तालुक्यातले 3 मतदारसंघ, दिवचल, मये आणि साखळी. आणि आमचे कडेन असा 4 मनीस सांगा, आणि ते म्हणजे विष्णुराम नायक, रामनाथ देसाय, रमेश कौस आणि काशिनाथ मयेकर. आम्ही ऐकूया हाजे नंतर लोकांचे प्रश्न आमच्या उदय परबान हाडल्या, तातूंतलो आणि मुखारलो प्रश्न खंयचो असो तो म्हणजे शंकरराव देसाय हे आपलो प्रश्न म्हणतात. तुम्ही साखळी मतदारसंघासाठी जे प्रोजेक्ट हाडल्यात ते साखळी मतदारसंघाचे प्रोजेक्ट सगळ्या मतदारसंघात चालू असतात ते केन्ना कंप्लीट जातले, ते बेगीच्या बेगीन कंप्लीट करपाचो हो हेतून करपाचे, कॉन्ट्रॅक्टरांक किंवा कित्याक खंय तेजी डेडलायन दिवपाची, त्या प्रोजेक्टांचे काम खरेंच बरें चल्लां काय ना, सुपरविजन दवरपाचे त्याचे ते खरें क्वॉलिटी वायज काम चल्लां काय, बेस्टो प्रोजेक्ट वयर काडटात म्हणून काडूंक जाय म्हणून काडटात,
तेचेर कोणाचे सुपरवायझर ना, कॉन्ट्रॅक्टर आपले चालू असा काम, एक काम प्रोजेक्ट घेतला 5 वर्षं कंप्लीट जायना. ही 10 वर्सांपासून साखळी मतदारसंघाची परिस्थिती आहे. तुम्ही पाळये चला तेच आहात, विड्डे चला तेच आहात. साखळी मतदारसंघान टोटली पैशात झाला माझ्या हिसपर्यंत डेव्हलपमेंट. आय डोंट सी एनी डेव्हलपमेंट साखळी मतदारसंघ. खूप खूप वेगळ्यो तरेचो महत्वाचो प्रश्न त्यांनी मांडला. मागणीच तो फक्त साखळेचो प्रश्न ना, फक्त बिचोलेचो ना, अख्ख्या गोयचो प्रश्न. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावान, विकासाच्या नावान किती तरी चलता, ताजेर कमिशन वतात, पण क्वालिटी बाबत असता. ह्या गजालीचे किती करप हो खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आता त्याने मुद्दा मांडला साखळेचो काय ना, साखळेचे हांव करता की थंयसर त्याचे म्हणणे असा की थंय जो आम्ही डेव्हलपमेंटचे जे काम घेतला ते रोखडे जायना. आता साधे उदाहरण घेवचे म्हणजे मल निसरण प्लान जो आहा काय ना, त्याका खणपा खातीर कमीत कमी 2 वर्सां वयता. दुसरी आमचे मार्केट आहा विजय मार्केट, थंयसर त्याका टायम लागतलो कारण तो मार्केट 5 कोटीचे. दुसरें आसा आमचे स्विमींग पूल, स्विमींग पूल आहा काय ना, थंय पुलाच्या उदकाचे भितर ते लोक जे हे करतात काय ना, ताका लागून तो परत फिल्टर करपाक ताका त्रास जाता. आणि चौथे आमचं रवींद्र भवन, आता ते सदनचे कंप्लीट जायत येयल्ले आहा. म्हणजे एक खंयचो प्रोजेक्ट आम्ही 10 कोटी जर घेतलो तर रोखडो 2 वर्सां जाऊक शक्यता नाच न्हू, आणि हे प्रत्येकान ते समजूंक जाय. आणि दुसरी गजाल की आमकां प्रोजेक्टूय जाय आणि आमकां अडचणूय जावंक जायना, पण ताका लागून प्रत्येक मनशान एक पळोवंक जाय बाबा हो जातलो तो, जेन्ना पयशे गोवर्मेंट मोडटा तेन्ना तो प्रोजेक्ट जातलोच. आतां काही काही गोश्टी आसा, आतां पळयात एक सादारणसो आतां इलेक्शनच्या टायमान कोणी गोश्टी, आतां 14 महिने उरले ते, परत हेजी पंचायतचे इलेक्शन येले, तेजे नंतर हेजे येले, प्रत्येक हितून जवळ जवळ 5-5, 6-6 महिने जर गेले तर काम परत 1.5 वर्सां उरलेच न्हू. तेका आम्ही हे करूंक शकना न्हू. पण त्यांचे एक बरोबर त्याचे म्हणणे असा की आमच्याकडे कसे असा पैसो ओतलो वयता, त्याचो त्याका विकासाच्या नावा सकल आम्ही ते काम जाता त्याका घेऊ काय ना, हो महत्त्वाचं. आता उदाहरण त्यांच्यानी प्रश्न, विकास म्हणजे नेमके किती, लोकांच्या सोयी सुखसोयींची जी त्याचे भान दवरून किंवा लोकांच्या कल्याणाचे भान दवरून जे किती केले वयता, जे तर ज्याका आम्ही म्हणतात की मनुष्य केंद्रित अशा प्रकारच्या विकासाच्या गजाली. पयसो ओतून कोणाकय कॉन्ट्रॅक्टर सुद्धा सांगले जाय जाल्यार कॉन्ट्रॅक्टर असो बांधून घेतलो, मागीर ह्याच्या खातीर निवडूनच खंयच्या मनशाक किती दिवपाक जाय. हांगा मुद्दो महत्वाचो आहे, तो फक्त वेळ लागता इतलोच महत्वाचो मुद्दो न्ही, क्वालिटी ऑफ क्वालिटी. खूप पैसे घेऊन अनेक योजना राबवपेक्षा काही गोष्टीचे विकासाचे नियोजन जाऊ जाय. बाबा हो एक प्रोजेक्ट जो आहे नी, हो आपण या जनते खातीर किंवा साखळी खातीर किंवा पाळी खातीर हो आपण 1-2 वर्सां आपण दितलो म्हणून त्याने ठरवून त्या कामा फाटल्यान राबू जाय. आणि आपण म्हटलं की 10 प्रोजेक्ट करतलो आणि आपण त्या खातीर 20 वर्सां घेतलो, हो विकास जनतेच्या उपयोगाने स्विमिंग पूल झाला, शो करेक्ट, तो कंप्लीट जाऊक राजकारण तो व्यवस्थित करता राजकारणी बरोबर की तिनूय आमदार जे असा म्हणून, ते बिचोले तालुक्यातले तिनूय आमदार जे असा म्हणून, तिनूय आमदार योग बिचोले खातीर जे किती एक करपाक जाय म्हणून ते हांगासर खंय तरी कमी पडटा. आणि फक्त आपलो केंद्र करू जायना, सगळे करू जाय. आज थोडे जण म्हणतात की वाळपय थोडेसे डेव्हलप झाला, आता सांगपाचे म्हणजे किती असा, केंद्र सरकार कडल्यान जो निधी येयलो असा ना, दिवचलेची 15 स्क्वेअर किलोमीटर एरिया, साखळेची बी तुमच्या 15 स्क्वेअर किलोमीटर एरिया, दिवचलेची लोकसंख्या 14,000, साखळेची 11,000 एकच्या सेन्सच्या प्रमाणे. आता साखळेच्या विकासा खातीर 22 कोटी येल्या आणि दिवचलच्या विकासा खातीर 8 कोटी केंद्राकडल्यान येल्या, ही डिस्पॅरिटी येता. ह्या डिस्पॅरिटीच्या बाबतीत जर आमदार त्याचेर विचार करना, हे असे किद्याक घडटा आणि स्वतःचो त्याचेर प्रयत्न करना आणि त्याचेर काम करना. कळ, सो महत्वाचो मुद्दो असतो ह्या इलेक्शना भितर ह्या सगळ्या गजालींचेर विचार करप एक, आणि फक्त इलेक्शना वेळार ते करून जायना, ताजे नंतर राईट टू इन्फॉर्मेशन अंडर कामाची क्वालिटीची तुका सगळी सॅम्पल्स पासून घेऊपाची तुका मुभा असा, ज्याच्या खातीर नागरिकांना जागृत राहूक जाय आणि ते जागृत राहू महत्वाचे. मध्ये मध्ये फाउंडेशन स्टोन घालता आणि दोरता, मागीर नागरिकी ओगी बसता, नागरिकी ओगी बसता, नागरिकांनी सातत्यान जागृत रावचे पडले जाल्यार ज्यो गजाली जावपाक शकतल्यो. हांगा एक स्टुडंटाचो बायट आसा, आमी स्टुडंटांच्यो सामकी यंग जनरेशन आहा, ताजी किती म्हणणे आसा ते आयकून घेऊया. तांच्यो हावेस वेगळेच आसात. भुरग्यां खातीर हांगा एकय जीम खानो ना, सारको खेळपाक ग्राउंड ना, तशेंच स्विमींग पूलय ना. ग्राउंड आसा पण ताचो सारको विस्तार आणि विकास जावपाक जाय. बरोबर आसा, ह्या मुद्द्याचेर हांव उलयतां. बिचोले तालुक्यान सुसज्ज असो ग्राउंड ना, कित्याक हो आमकां प्रश्न आसा. दुसरें, बिचोले तालुक्यांत आमी सांस्कृतीक केंद्र म्हणटात जाल्यार बिचोले रवींद्र भवन कित्याक ना? बिचोलेन कितलेशेच कलाकार आसात,
आमच्या जाणते कलाकार साखळी असं म्हणून साखळे कित्याक बिचोले कित्याक न्हू पण होच एक महत्वाचं कितें दिसता की केंद्रबिंदू खंय बिचोले न्हू बिचोले आसपाक जाय कित्याक ना ग्रावणाच्या बाबतीन आम्ही तुम्ही म्हणता काय ना की साखळे कित्याक झाले साखळीची आम्ही एरिया जी म्हणता ती फक्त बिचोलची तुमची लिमिटेड एरिया हा आणि साखळे सबंद पेरी जवळ 30-40 थंयसरले जे गांव आसा त्याका साखळेक लिंक जाल्ले आसा आणि साखळे हांवें दिता आसतना त्यांच्यानी इतले पळयला की कितले लोक हांगासर हे करतले त्याका लागून त्यांचे दिला बिचोले सुद्धा तशेंच बिचोले सुद्धा कितले आतां न्ही आतां पळया RPG 21 इतर हांवें सजेस्ट केल्ले की दिवचले बऱ्यापैकी एक गार्डन जाय त्याच्या नंतर म्हटले एक लोक जाणट्या लोकांक सांच्या वेळाचेर फिरपा खातीर जे आसा ना सगळे प्रोविजन केल्ले आतां निवडून येणाऱ्या आमदारांनी जर हेचो विचार करो ना जाय जाल्यार मागीर विकास कसलो म्हणपाचो खंयचे एखाद्या शहरान सो विजनच ना बेसिकली आणि डिचोलीचे आणि खेळाचे सांगपाक खूप टॅलेंट असा डिचोलीचे भुरगे स्टेट लेवल इंटरनॅशनल सुद्धा रिप्रेझेंट झाले आहात त्यामुळे त्यांच्या टॅलेंटाक वाव दिवपा खातीर एक मोठो सुसज्ज क्रीडा प्रकल्प असं जाऊ जो असलो राव जेव्हा असलो पण त्याने थोडंसो फॉलोअप बिल्डअप केलो त्याच्या नंतर त्या गोष्टी त्याचा फॉलोअपच जाऊ ना प्रत्येक वेळा म्हणतात की हांगा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू जाय साखळेच्या एक कॉल असा मग कळ तुमचं मुद्दा कळ साखळेच्या एक कॉल आहे तो कॉल ऐकू आणि हॅलो तुमचा टीव्हीचा आवाज कमी करात आवाज ऐकूपाक येणार हॅलो हा विचारा हा प्रश्न असा असा तुम्ही आता साखळेचे इतकं डेव्हलपमेंटाचे उलयला नाही म्हणजे आता जर साखळे टोटल डेव्हलपमेंट जर मोठ्या सिटीन असता तितलो झालो असा सगळ्या सिटीनी ना तितलो साखळे डेव्हलपमेंट झालो असा फॉर एक्झाम्पल STP हॉस्पिटल रवींद्र भवन स्विमिंग पूल फिश अँड व्हेजिटेबल मार्केट हॉट मिक्सिंग ऑफ ऑल द रोड आणि ब्लड कंट्रोला खातीर स्पेशल 22 करोडाची पॅकेज आमकां घेतलेली असा इतले अजून सुद्धा तरी डेव्हलपमेंट जर कोणाक दिसना जर म्हाका हे आश्चर्य दिसता म्हणजे डेव्हलपमेंट म्हणटा तो आणि एक्झॅक्ट किती तितलेच म्हाका मातशें सांगता जर हे जर डेव्हलपमेंट न्ही जर वॉट इज डेव्हलपमेंट मुद्दो कळो थँक्यू तुमकां मुद्दो कळय आसतलो दादा की तो म्हणटा रस्ते जाल्ले आसा हे जाल्ले हॉट मिक्सिंग जाल्ले आसा सगळी जाल्ले आसा आनी डेव्हलपमेंट म्हणल्यार तुमी कितें साखळे विकास म्हणजे कितें आतां साखळेचो तेणे ते फोकस केल्लो आसा केंद्रीकरण करप एखाद्या आयचे साखळीचे फक्त केंद्रीकरण करप आणि बाकीचो सगळो तुम्ही साखळी म्हणता साखळी मतदारसंघ नाही साखळी सिटी म्हणतात केवळ साखळी सिटीचेरच विचार करप आणि त्याचेर मॅक्झिमम खर्च करप ह्याका त्या मतदारसंघाचो विकास म्हणप काय ना हेचेर पहिली गंभीरपणान विचार करपाक जाय आणि केवळ साखळेचेरच फक्त लक्ष केंद्रीत करप हो बाकीच्या हेचेर अन्याय जाता हे आमकां भान दवरपाक जाय आणि हो अन्याय केन्ना आम्ही पयस करतले आमकां जर साखळीत दिसपाक लागले आणि बाकीच्या गांव जर भकास जाता वयले उदक आयले नावेलीचे प्रश्न उपस्थित केलो हे गांव भकास करप आमोणे भकास करप कुडणे भकास करप पाळी भकास करप हे जर भकास करप आणि साखळी तितकी जर बरी बरी जर करी जायत पळ आतां पळय विकास असो म्हणटा न्ही ट्रान्सपोर्टची साखळी भरपूर मोठ्या प्रमाणात कोंडी जाता सोमारा जाता थंय वाहतूक जी आहा न्ही ती सगळी कोंडून पडलेली असता परत धूळ प्रदूषण असा रोगराई असा एक फावटी कलेक्टर थंय गेलो विजीट करपा खातीर आणि थंय ट्रॅफिक जाम झाला त्या कलेक्टरा सुद्धा वचपाक तो वाट मेळना जर कलेक्टरा समजा वचपाक वाट जर मेळना न्ही तर साखळी सारखो तो विकास झाला असं कसं म्हणपाचो आम्ही विकास असो की सगळ्यो सोयी ज्यो आहा न्ही तो जाऊ जाय आणि त्याचा फायदो जो आहा न्ही तो जनतेक मिळू जाय आणि जनता समाधानी जाऊ जाय जनता जर समाधानी जाला न्ही तर तो विकासच न्ही विकेंद्रीकरण एक गजल घेवपा सारखी म्हणजे कित्याक गोंयात आज 7 लाख गाड्यो आहा रस्ते केन्नाचे 1960 त्याच्यानंतर बेसिकली रस्त्याचे रुंदीकरण जावपाक जाय ते झाले ना ते महत्वाचे आणि साखळे भीतर हो रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सगळ्यात मोठा असा आणि केन्नाही भीतर सरली जाल्यार साखळी भीतर साखळेतल्यान वच्चे पडटा म्हणजे जिवार येता अशी परिस्थिती बॉटलनेक कशे बॉटलनेक कशे झाले आणि दुसरी गोष्ट आम्ही आता सांगता आमकां ग्राउंड जाय सगळे जाय पण लोक त्या टायमाक कोणीच आपली जागा दिवपाक तयार ना आमच्या साखळेची गजाल तुमकां सांगता बोडक्याचो ग्राउंड आम्ही थंयसर केलो तर बोडक्याक आम्ही हे करचे पडले पैशाचे दिले तर प्रश्न ताका मानवचो पडलो त्याच्या नंतर आम्ही हाऊसिंग बोर्डान हे घेतले थंयसर थोडे हे केले जेव्हा लोक मी जागा जर दिनात तर जाग्याचं दिनात डेव्हलपमेंट तुमच्या सगळ्या कसे जाऊ शकता तुम्ही परत साखळीच साखळीच म्हणतात हवेली कोवंदाची इतकी जमीन असा ना ह्यो सगळ्यो फॅसिलिटीज असा हवेली जर तुम्ही शिफ्ट केल्यो न्हय त्या जाग्याचेर प्ले ग्राउंड दिवप थंयसर त्यांना रवींद्र भवन प्ले ग्राउंड सगळे सो बेसिकली जशें आमी सॅटलायट टाऊन म्हणतात तशें वा सबर्बन एरिये भितर विकास जावप हा ताजे विस्तारीकरण तशें खंय तरी गांवांतल्यान जावप हें गरजेचें सगळें सेंट्रलायजेशन सिटी भितर जर जालें जाल्यार थंय कंजेशन वाडटलें हो तुमचो मुद्दो आसा फुडल्यान एक दिवचलच्यान फोन आसा स्पोर्ट्साच्या संदर्भात